या ठिकाणी शिवतीर्थाचं नामकरण करणे किंवा बाजूला किंवा ह्या चौकाचं चौकामध्ये आयलँड करून लोकनेते आदरणीय बाळासाहेब देसाई यांचं नाव देण्याचं या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये आणि विविध माध्यमातून ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मी पालकमंत्र्यांना विनंती करतो की शिवतीर्थ ही तमाम सातारा शहरवासीय किंवा सातारा जिल्ह्यातील लोकांची अस्मिता आहे. हे आमचं वंदनीय पूजनीय ठिकाण आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नामकरण शिवतीर्थाव्यतिरिक्त करू नये. आणि जर या पद्धतीनं समजा आयलँडच्या नावाखाली जर अन्य कोणाचं नाव देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना साताऱ्यामध्ये रस्त्यावर उतरेल आणि तीव्र पद्धतीनं आंदोलन करेल. भोगावकर सातारकरांना आवाहन करतो, जे माननीय पालकमंत्र्यांनी आपल्या आजोबांचं नामकरण शिवतीर्थाला देण्याचा जो घाट घातलेला आहे तो निंदनीय आहे. बाळासाहेबांचं काम खूप मोठं आहे, त्यांच्या नावाला आमचा विरोध नाही, पण जे सातारकरांचं हृदयातलं स्थान आहे शिवतीर्थ, शिवतीर्थापेक्षा जगात देशात कुठलंही शिवाजी महाराजांच्यापेक्षा नाव मोठं होऊ शकत नाही. त्यामुळं शिवतीर्थाचं नाव बदलण्याचा जो प्रयत्न चालला आहे त्याला सातारा जिल्ह्यातील तमाम आम आदमीच्या वतीनं आणि आमच्या वतीनं पूर्ण विरोध केला जाईल. आणि असं काय केलं तर पूर्ण ह्याला नामांतराला आमचा विरोध असेल. आणि हे जी पुढची दिशा जर असं काय केलं तर पूर्ण लोक सगळी सातारकर रस्त्यावर उतरतील आणि त्याच्या रोषाला माननीय पालकमंत्र्यांना सामोरं जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची, यांच्या उंचीशिवाय दुसरं कोणीही मोठं नाही. साताऱ्यात फक्त एक पालकमंत्र्यांना आम्हाला नम्र आव्हान आहे आणि नम्र विनंती आहे. बाळासाहेब देसाई हे आदरणीय नेते आहेत, त्यांचा आम्ही खूप आदर करतो. परंतु त्यांचा आदर करतो ह्याचा अर्थ असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थाला आणि पोवईनाक्याला जी पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून जे नाव आहे ते नाव बदलण्याचा प्रयत्न माननीय पालकमंत्री यांनी कधीही करू नये एवढी पालकमंत्र्यांना नम्र विनंती. आणि ईश्वर करो त्यांना सद्बुद्धी देऊ हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐतिहासिक राजधानी ही छत्रपतींच्या पदपर्शाने पावन झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं, 8 मंत्री होते, मात्र अर्धा देश ते चालवत होते. मुघलांना थरकाप उठत होता असं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं आणि जनतेला आदर वाटत होता असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. परदेशातील लोकांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवरती अभ्यास केलेला आहे, मात्र आत्ताच्या राज्यकर्त्यांना नेमकं काय झालं आहे काय कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक शिवतीर्थ आहे याचा नामांतर करण्याचा किंवा सुशोभीकरण किंवा इतर काम करण्याचा जो काही घाट घालत आहेत किंवा नाव बदलायचा जो काही कार्यक्रम जो राज्यकर्त्याने केलेला आहे, आमचं एवढंच सांगणं असेल की ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी नगरी जी आहे याच्यापासून 11 किलोमीटरच्या तुम्हाला जे काय करायचं ते करा. आमचा सर्वांचा यासाठी विरोध असेल, अन्यथा शिवभक्त छत्रपती प्रेमी हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत. जय महाराष्ट्र. त्यांच्या बुद्धीची क्यू करायची वाटते, कारण निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन लोकांसमोर जाता, मतं मागता आणि त्याच सत्तेच्या जोरावर एकदा सत्तेत बसला की शिवाजी महाराजांच्या नावाच्या ऐवजी आपल्या वडवडिलांची नावं देण्याचा घाट घालता, ही खरं शोकांतिका आहे. आणि याच पद्धतीनं जे शिवतीर्थावर आज पालकमंत्र्यांच्या माध्यमातून इथं नाव त्यांच्या आजोबांचं नाव घालण्याचं ठरवलेलं आहे. खरं बाळासाहेब देसाई हे सुद्धा आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, महाराष्ट्रात एक नावलौकिक कमावलेले कार्यकर्ते होते, नेते होते, त्यामुळं त्यांच्या नावाबद्दल आम्हाला काही अडचण नाही. परंतु शिवतीर्थालाच का नाव ते देतात ह्याची आम्हाला शंका आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी ही नाव बदलण्याचा घाट घालू नये, अन्यथा समस्त सातारकरांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं त्यांना रोषाला सामोरं जावं लागेल हे त्यांनी लक्षात घ्यावं. धन्यवाद. कार्यकर्ता आज काल पालकमंत्र्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी जे परिपत्र काढलेलं आहे 16 तारखेच्या बैठकीचे की ज्यामध्ये पोईनाका परिसर, शिवतीर्थ परिसर या ठिकाणी आयसलँड किंवा नवीन पुतळा किंवा नवीन नामकरणाचा जो पही केलेला आहे, आत्ताच त्यांचं एक जिल्हाध्यक्षाचं परिपत्रक आलेलं आहे की अशा प्रकारचं आम्ही कोणत्याही प्रकारचं केलेलं नाही आहे, कृत्य केलेलं नाही आहे, मीडियामध्ये चुकीच्या बातम्या पसरत आहेत. तर पालकमंत्री महोदयांना माझा एवढंच विचार आहे की आज या महिन्यामध्ये जवळपास त्यांचे 2 बातम्या अशा व्हायरल झाल्या होत्या, त्या वारंवार अशा बातम्या कशा चुकीच्या पद्धतीने व्हायरल होतात, त्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी होतात का,
आणि सातारकरांना भेटीस धरण्याच्या दृष्टीने होतात का, यावरही त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं. आणि शिवतीर्थाचं कोणत्याही प्रकारचं नामकरण आम्ही होऊ देणार नाही. या ठिकाणी कोणत्याही 8 रस्ता किंवा पोईनाका परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं नवीन आयसलँड किंवा नवीन पुतळा, नवीन कुठलीही गोष्ट आम्ही या ठिकाणी निर्माण होऊ देणार नाही. आणि तशी जर प्रशासनानं निर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला निश्चितच सातारकरांच्या विरुद्ध असेल. आणि सदर केलेल्या पुतळ्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा अपमान झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळं प्रशासनानं याबाबतीत गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकारचे कृत्य पोईनाका परिसरात होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि पालकमंत्री महोदयाला आमची एकच विनंती आहे की पुन्हा अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या खोट्या बातम्या व्हायरल सोशल मीडिया असेल मीडियावर नसेल प्रसारित होणार नाही त्याची दक्षता घ्यावी. अन्यथा भविष्यामध्ये आम्हाला पालकमंत्र्यांच्या विरोधात सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय आणि त्यांच्या वतीनं एक जनआंदोलन छेडावे लागेल याची दक्षता घ्यावी.